नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या विविध व्यावसायिकांसह घोडेमालकांना बसलाय. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल परिसरातील ट्रेकर्सनी एकत्र येऊन जवळपास 66,600 रुपये घोड्यांच्या दाणा पाण्यासाठी दिलेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदलकर जगदाळे, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, ॲडव्होकेट संतोष लाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे यांच्यासह अनेक जण एकत्र येऊन दर रविवारी ट्रेकिंग करण्यासाठी पनवेल परिसरातील गड किल्ल्यांवर आणि डोंगर माथ्यावर जात असतात. त्यात प्रामुख्याने माथेरानला ते जातात. सध्याच्या काळात माथेरान इथे घोडेस्वारीचा व्यवसाय करणाऱ्या घोडेमालकांना ग्राहक मिळणं कठीण झालंय. आपलं कुटुंब सांभाळायचं, त्याचप्रमाणे घोड्यांचा दाणा पाणी, त्यांची औषधं, निगराणी आदींमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना खर्च होत असतो. अनेकांची एवढी परिस्थिती नाहीये. कित्येक जण पारंपरिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करतायत. या संदर्भातील त्यांच्या व्यथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून रोख रक्कम जमा करून ती आज DYSP खेरडीकर आणि माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत घोडे मालकांकडे सुपूर्द केली. या ग्रुपने यापूर्वी अनेकांना मदत केली आहे. तसंच 2 वेळा ते स्वच्छता मोहीमही त्यांनी राबवली आहे. उरण तालुक्यातील वशेणी गावातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी या ग्रामपंचायतीचे सरपंच, स्थानिक गावपुढार यांनी आपल्या राजकीय पादुका बाहेर ठेवून एकत्र आले आहेत. आज या गावातील अंतर्गत रस्त्यांवर काँक्रीटीकरण, पेवर ब्लॉक ही कामं शासकीय निधीतून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. या सुसज्ज रस्त्यांमुळे या गावातील रहिवाशांनी ग्रामपंचायतीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय. रसायनी परिसरात कोविड सेंटर व्हावं यासाठी परिसरातील सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आणि 4 दिवसातच खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या सहकार्याने पिल्ले कॉलेजची मोहपाडा इथली हॉस्टेलची इमारत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नाने मिळाली आहे. लवकरच मोहपाडा MIDC वसाहतीतील पिल्ले हॉस्टेलमध्ये 50 पेक्षा जास्त बेडचं कोविड सेंटर सुरू होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगार इथल्या विस्तीर्ण अशा समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या पाण्याने किनारपट्टीची प्रचंड धूप होत असते. त्यातच गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील सुरूची झाडं जमीनदोस्त झाल्याने नागरी वस्तीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी गेली काही वर्ष धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली जात होती. समुद्र किनाऱ्याजवळील नागरी वस्तीला होणाऱ्या धोक्याचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने 2.5 कोटी रुपये निधी मंजूर केलाय. त्यातील पहिल्या टप्प्यातील दिवेआगार कोळीवाड्यापासून 210 मीटरच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन महाराष्ट्र दिनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं. नवी मुंबई परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा पाडा इथे स्माईल फाउंडेशन, सेवा सिमरन, जनता सेवा जत्था, कोपरखिरणे आणि बेलापूर गुरुद्वारा यांच्या सहकार्याने अन्नधान्य वाटप करण्यात आलं. देवीचा पाडा परिसरातील गरीब, मोलमजूर आणि बिगारी काम करणाऱ्या 300 गरजू नागरिकांना 15 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. या पॅकेटमध्ये तांदूळ, डाळ, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, मीठ तसंच कांदा, बटाटा आदी वस्तूंचा समावेश होता. यावेळी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, तळोजा पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण, स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ धीरज आहुजा, कवलजीत सिंग, संदीप सिंग, गुरप्रीत सिंग, गुरजीत सिंग, हरपाल सिंग उपस्थित होते. शिवसेना वहाळ पंचायत समिती गण आयोजित उल्वे नोड इथे भव्य रक्तदान शिबिर MGM हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने उल्वे येथील शगुन व्हाईट फूड इथे आयोजित करण्यात आलं होतं. त्याला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचं उद्घाटन रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील यांच्या हस्ते झालं. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्हा शिवसेना संघटक सदानंद भोसले, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठ पाटील, पनवेल तालुका संघटक मर्फी शेठ क्रियाडो, उपतालुका प्रमुख हनुमान भोईर, वहाळ पंचायत गण विभाग प्रमुख सुनील पाटील, वाहतूक सेनेचे PS मुंगाजी, उल्वे शहर संपर्क प्रमुख उत्तम म्हात्रे या मान्यवरांसह रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. समाजकार्यात अग्रणी असणाऱ्या पार्थ पवार फाउंडेशन या संस्थेने मुंबईजवळ असणाऱ्या अरबी समुद्रस्थित धारापुरी या बेटावर वसलेल्या गावांना
कुठलाही मोबदला न घेता जीवनावश्यक बाबी उपलब्ध करून दिल्या. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलेला असताना सध्या भारतात या विषाणूने हाहाकार माजवलाय. शहर शहर गाव गाव कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने मुख्यतः उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न गोरगरिबांना भेडसावतोय. यातील गांभीर्यता लक्षात घेत संस्थेने बेटावरील तब्बल 200 कुटुंबांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. यामुळे कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. शिवसेना उरण तालुका प्रमुख तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष ठाकूर यांचे वडील हिराजी पोसू ठाकूर यांचं दिनांक 30 एप्रिल रोजी वयाच्या 97 वर्षी आकस्मिक निधन झालं. त्यांच्यावर चिरनेर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिराजी ठाकूर हे अत्यंत शांत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाने चिरनेर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रुप ग्रामपंचायत वरसे यांच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण ग्रामपंचायत निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व परिसर साफ करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रुप ग्रामपंचायत वरसेमधील भुवनेश्वर वरसे निवी या गावांमध्ये तसंच त्या परिसरात सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय. वादळवारा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.